मला सावनीला हो पण म्हणता येईल ना नाही पण म्हणता येईल. ए बाबा बरं केलंस म्हणतो, तिला नाही म्हणाला नाहीस. म्हणजे सागराव म्हणजे काय? त्या हर्षवर्धनने तिला तिथे राहायचं नाही सांगितलंय, आता मिहितने पण तसंच सांगितलं तर कुठे जायचं तिने? नाही पण वहिनी मी आत्ता काय करू, मी तिला जी काय कारण सांगितलं ती सगळी खरी आहेत. अगं आत्ताच माझं घर घर काय ती साधी खोली आहे, आणि माझ्या लग्नानंतरच घर ते अजूनही बनत आहे. तू काय एवढा विचार करतोयस सागर? विचार करायला नको का? काही गरज नाहीये विचार करायची, सावनीचं सावनी बघून घे. आणि तुला काय गरज होती कमिट करायची? तुम्ही त्याच्यावर का चिडताय? हे बघा सागर, त्यांच्या आई वडिलांनंतर मिहीरचं घर हेच तिचं माहेर आहे. सिरियसली? आय मीन सिरियसली, सावनी आणि माहेर काही नाही, तिची नाटक आहेत बस, बाकी काही नाहीये. एक तर त्या हर्षवर्धनवर माझा विश्वास नाहीये, आणि आता ही सावनी जे काही इमोशनल वागते ना ते मला अजिबात पटत नाही. मला पण वहिनी, मी ना जोपर्यंत सावनी आणि हर्ष लग्न होत नाही ना तोपर्यंत माझं आणि मिहिकाचं लग्न पण पुढे ढकलणार आहे. तू वेळा बिड आहेस का? हो एक्झॅक्टली, तू आणि अशी तारीख किती वेळा पोस्टपोन करणार आहेस मिहीर? वहिनी मी मावशी आणि काकांशी बोलेन, पण जर सावनीचं लग्न नाही झालं ना आणि ती माझ्या घरी असेल तर ती आपसूक माझ्या लग्नाच्या मध्ये येणार, ती सगळ्या विधींमध्ये असणार आणि मिरवत बसणार की मी मिहीरची बहीण आहे, मी मिहीरची बहीण आहे. हे बघ दादूस, मला सावनी माझ्या लग्नात नकोय, तिची सावली पण पडलेली नकोय मला. मी आहे तुझ्या सोबत, एकदाच त्या सावनीचं लग्न लावा आणि तिला हकलून दे आपल्या आयुष्यात. सागर काय हवं, किती वर्ष अजून राग डोक्यात धरून ठेवणार आहात? झालं गेली ती वर्ष. सावनीचं नाव जरी ऐकलं ना तरी डोकं फिरत माझं. याची बहीण नसती ना तर या घरात तिचं नाव सुद्धा घेऊ दिलं नसतं मी. बापरे देवा, या माणसाच्या डोक्यावर ना बर्फाची लादी ठेवा आणि जिभेवर साखरेचा खडा ठेवायला शिकवा. काही गरज नाही मला शिकवायची, मला माहिती आहे मी काय करतोय. बरोबर आहे ना, मग ठरवा आता, तुमचं तुम्हीच ठरवा, सगळं तुम्हालाच करायचं असतं, बाकीची गरज कशाला आहे तुम्हाला? हो गरज कशाला म्हणजे मी काय म्हणतो ते ऐकून तर घ्या. कशाला ऐकून घ्यायचं? तुम्हाला चालतं का कोणी बोललेलं तुमच्या समोर? नाही, सतत मी 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 एवढंच चालू असतं तुमचं. मी हे सांगतोय तर तुम्हाला जिभेवरच्या साखरेचं तुम्ही जे बोलताय ते जिभेवरच्या साखरेचं आहे ते खास माणसांसाठी राखीव आहे. तुम्हाला बघायचं कळतोय ना? मला सांगत तुमच्या दोघांचा रोमॅन्स झाला असेल तर सावनीची राहण्याची व्यवस्था कुठे करायची हे सांगाल का मला? काय मध्ये मध्ये डिस्टर्ब करतोय? अरे ऑफिस मध्ये तुम्हाला ऑफिस नाही आहे का? तुला ऑफिस नाहीये, चल माझ्या बरोबर इथे थांबलं बरोबर आहे. ऑफिस आहे त्यांना घेऊन जा. चला चला ऑफिसला. वहिनी मी काय म्हणतोय ते सावनीचं तू बघ, पण अगं मी कला ना गॅसच्या आजूबाजूला अजिबात फिरकू देऊ नकोस. अगं ती गोड शिऱ्यामध्ये हळद टाकत होती. पहिला ती केशर मागायला आली, तिने तिची एक वेगळी रेसिपी सांगितली मला. पिवळा रंग आता लग्नानंतर. बाय वहिनी. बाय बाय बाय. चल चल बाय बाय. तुमचं काय? तुम्ही निघा निघा निघा. असं काय करतो? चला बोलत होतो आपण. काही बोलत नव्हतो. जा सागर, तुम्ही निघालायत का ऑलरेडी? हा मग ऐका ना, इथे घरी नाही पण जरा आई बाबांच्या घरी येता का? जरा अर्जंट आहे. मिहीरला जाऊ दे पुढे, तुम्ही या ना.